बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी यवतमाळमधून। यवतमाळच्या पुसद मधील काळी दौलत मध्ये आज आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। 3 डिसेंबरला श्याम राठोड याची किरकोळ कारणातून हत्या झाली होती, त्यानंतर दोन गटात तणाव निर्माण झाल्याने दगडफेक झाली होती। दरम्यान या प्रकरणात मृतकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात येत असून या संदर्भात आज मोर्चा काढण्यात येतोय। यवतमाळच्या पुसद मध्ये एका तरुणाची हत्या करण्यात आली होती आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि दगडफेक झाली होती। त्यानंतर आता काळी दौलत परिसरामध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात येतोय। या संदर्भात श्याम राठोड याच्या कुटुंबियांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। आपल्या सोबत मृतक श्याम राठोडची आई सुनीता राठोड आहे। आपण त्यांना विचारूया, काकू तुमच्या मुलाचं खून करण्यात आलं तर तुम्हाला सरकारकडून आणि पोलीस विभागाकडून काय अपेक्षा आणि काय मागणी आहे तुमची? मला काही नाही, एवढीच आहे की माझ्या पोराचं खून केलेलं आहे, त्याला आरोपीला सजा पाहिजे आणि माझ्या मुलीला माझ्या मुलाला गव्हर्नमेंट नोकरी पाहिजे आणि माझ्या मुलीचं काय लग्नाचं काय लागेल ते सरकारतून मदत पाहिजे आणि माझ्या मुलाकरता हरता होतं श्याम राठोड। माझी दोन लहान मुलं आहे, एक मुलगी आहे आणि त्या आरोपीला सजा कडीची कडी सजा पाहिजे, आरोपीला कडक शिक्षा व्हावी। अजून माझ्यासोबत मृतक श्याम राठोडचा चुलत भाऊ जगदीश आहे, आपण त्यांना विचारू काय तुमची मागणी, तुम्ही सरकारकडे काय मागणी केलेली आहे? आमची मागणी फक्त एवढीच आहे की जे आरोपी आहे त्यांना कडकच्या कडक शिक्षा झाली पाहिजे आणि आमच्या कुटुंबाला 25 लाखाची आर्थिक मदत झाली पाहिजे आणि आमचे जे भाऊ आहे लहान राहिले ते त्याला सरकारी नोकरी मिळाली पाहिजे। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, काळी, यवतमाळ। यवतमाळच्या काळी दौलत परिसरामध्ये आज आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे। श्याम राठोड यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे।